विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ॲनालिटिकल पेटी कॅशबुक या टॉपिकचा पान नंबर 144 वरील दुसरा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन ॲन ॲनालिटिकल पेटी कॅशबुक. की पुढे ज्या ट्रान्झॅक्शन्स दिलेल्या आहेत त्यांची नोंद ॲनालिटिकल पेटी कॅशबुकमध्ये करा अंडर इम्प्रेस सिस्टीम फॉर जुलै 2018. की ह्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या जुलै 2018 आहेत आणि ह्या ट्रान्झॅक्शनची नोंद इम्प्रेस सिस्टीमनुसार करा अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग नेमकं इम्प्रेस सिस्टीम आहे तरी काय हे आपण जेव्हा प्रॉब्लेम क्लोज करणार आहोत तेव्हा शिकणारच आहोत. मग चला, आपल्याला ज्या ट्रान्झॅक्शन्स दिलेल्या आहेत त्यांचं आधी वाचन करूया. पहा, 1 तारखेला ट्रान्झॅक्शन दिलेली आहे. कॅश बॅलन्स ₹335. की मागील महिन्यातील ही कॅश शिल्लक आहे ₹335, म्हणजे हा बॅलन्स ब्रॉडडाऊन आहे. पुढे जाऊया. कॅश रिसिव्ड फ्रॉम हेड कॅशियर. की पेटी कॅशियर यांना हेड कॅशियरकडून त्या महिन्यामध्ये ₹2165 कॅश मिळाली. पुढे जाऊया. 2 तारखेचे ट्रान्झॅक्शन. गेव गिफ्ट टू क्लर्क ओंकार ₹251. की आपल्या कार्यालयातील जे क्लर्क आहेत ओंकार यांना आपण गिफ्ट दिलेले आहे ₹251 आणि हा मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून ओळखला जातो. म्हणजे या ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला मिसलेनियस एक्सपेन्सेस हा कॉलम तयार करावा लागेल. त्यानंतर 5 तारखेचे ट्रान्झॅक्शन मी वाचत आहे. पेड फॉर रजिस्टर अँड स्पीड पोस्ट. हा पोस्टाशी संबंधित खर्च असल्यामुळे या खर्चासाठी पोस्टेज हा कॉलम तयार करावा लागेल. त्यानंतर 6 तारखेची ट्रान्झॅक्शन. सोल्ड ओल्ड न्यूजपेपर. की आपण जुनी वर्तमानपत्रे विकलेली आहेत ₹100. वर्तमानपत्र विकून आपल्याला ₹100 प्राप्त झालेले आहेत, म्हणजे हा खर्च नसून तो इन्कम आहे. हे जे इन्कम आहे ते आपण अमाऊंट रिसिव्ह या कॉलममध्ये लिहिणार आहोत. पुढे 7 तारखेचे ट्रान्झॅक्शन. वॉशिंग चार्जेस पेड टू प्यून ₹170. की आपण वॉशिंग चार्जेस पेड केलेले आहेत आणि हाही खर्च मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, म्हणून या खर्चाची नोंद आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस या कॉलममध्ये करणार आहोत. म्हणजे या खर्चासाठी आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस हा कॉलम तयार करणार आहोत. पुढे जाऊया आपण. 10 तारखेची ट्रान्झॅक्शन. पेड लंच बिल टू सेल्समन. की आपण लंच बिल पेड केलेलं आहे ₹160 आणि हाही खर्च मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून ओळखला जातो. म्हणजे या खर्चाची नोंद आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस या कॉलममध्ये करणार आहोत. पुढे जाऊया. गिव ॲडव्हान्स टू प्यून अरुण. अरुण यांना आपण काही ॲडव्हान्समध्ये रक्कम दिलेली आहे ₹500 आणि त्याची नोंद करण्यासाठी आपण लेजर हा कॉलम आखणार आहोत. म्हणजे जो कॉलम आपण आखणार आहोत त्या कॉलमला लेजर असं नाव द्यायचं आहे. कारण जेव्हा आपण व्यक्तींना ॲडव्हान्स म्हणून काही रक्कम देतो, म्हणजे जेव्हा पर्सनल अकाउंट येतो तेव्हा लेजर या कॉलममध्ये त्याची नोंद करायची असते. 16 तारखेची ट्रान्झॅक्शन आहे. पेड फॉर कॅरेज अँड कार्टेज. म्हणजे आपल्याला पुढील कॉलम तयार करावा लागेल, कॅरेज अँड कार्टेज. हा मालाची वाहतूक करण्यासाठी केला जाणारा खर्च आहे. 19 तारखेची ट्रान्झॅक्शन. परचेस्ड चेअर फॉर ऑफिस यूज. आणि या खर्चासाठी लेजर हा कॉलम आपल्याला आखावा लागेल. आणि इथे पुन्हा डबल आखण्याची आवश्यकता नाही, म्हणजे एका ठिकाणी हा कॉलम आखून झाल्यानंतर त्याच कॉलममध्ये या ट्रान्झॅक्शनची नोंद येईल. फक्त आपण यादी करत आहोत. 22 तारखेची ट्रान्झॅक्शन मी वाचत आहे. परचेस्ड स्टॅम्प पॅड पेपर अँड पेन्सिल. हा प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील खर्च आहे. म्हणजे या खर्चासाठी आपल्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा कॉलम तयार करावा लागेल. त्यानंतर 26 तारखेची ट्रान्झॅक्शन. परचेस्ड ऑफिस फाईल्स. की आपण ऑफिससाठी काही फाईल्स परचेस केलेल्या आहेत आणि तोही प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील खर्च आहे. म्हणजे या ट्रान्झॅक्शनसाठी प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा कॉलम तयार करावा लागेल. एकाच खर्चाचे कॉलम डबल आखायचे नसतात. जेव्हा प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा कॉलम एकच
तयार केला जाईल आणि त्या कॉलममध्ये प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील जेवढे खर्च झालेले आहेत ते सर्व खर्च त्या कॉलममध्ये येतील. आता शेवटची ट्रान्झॅक्शन मी वाचत आहे, पेड फॉर रिपेअर्स ऑफ मशनरी, की मशनरीसाठी आपण जो काही दुरुस्तीसाठी जो काही खर्च आलेला आहे तो खर्च आलेला आहे 230 रुपये. आणि या खर्चासाठी रिपेअर्स हा कॉलम आपल्याला तयार करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपण सर्व ट्रान्झॅक्शनचं वाचन केलेलं आहे. आपल्याला एकूण खर्चाचे किती कॉलम तयार करायचे आहे ती आता यादी करावी लागेल. पहा, पहिला कॉलम मिसलेनियस एक्सपेन्सेस, त्यानंतर पोस्टेज हा कॉलम तयार करावा लागेल, आणि पुढे मिसलेनियस एक्सपेन्सेस पुन्हा डबल हा कॉलम आखण्याची गरज नाही, याच इथेच आपण या खर्चाची नोंद करणार आहोत. पुढे आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस, हा कॉलम झालेला आहे. त्यानंतर आता तिसरा कॉलम तयार करावा लागेल, लेजर. त्यानंतर पुढे आहे कॅरेज अँड कार्टेज, म्हणजे चौथा कॉलम करावा लागेल, कॅरेज अँड कार्टेज. आता लेजर इथं पुन्हा झालेला आहे, पुन्हा आखण्याची गरज नाही. त्यानंतर पुढील खर्चाचा कॉलम तयार करावा लागेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पाचवा. त्यानंतर पुढे आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पुन्हा तो कॉलम आखण्याची गरज नाही. आणि शेवटचा कॉलम तयार करावा लागेल खर्चाचा, सहावा, तो म्हणजे रिपेअर्स. म्हणजे आपल्याला एकूण 6 खर्चाचे कॉलम तयार करावे लागणार आहेत. पहा, या पद्धतीने मी ॲनालिटिकल पेटी कॅशबुक आखून घेतलेलं आहे आणि ॲनालिटिकल पेटी कॅशबुकचे कॉलम्स हे टोटल रुपीजपर्यंतचे कॉलम फिक्स असतात. म्हणजे पहा, रिसिप्ट साईडला अमाऊंट रिसिव्ड हा पहिला कॉलम येईल, की जेव्हा हेड कॅशियरकडून जी रक्कम प्राप्त होईल ती रक्कम आपण अमाऊंट रिसिव्ड या कॉलममध्ये लिहितो. त्यानंतर CBF म्हणजे कॅशबुक फोलिओ, डेट, पर्टिक्युलर्स, व्हाउचर नंबर आणि टोटल रुपीज, इथपर्यंतचे कॉलम फिक्स असतात. त्यानंतरचे जे कॉलम्स आहेत ते कॉलम्स खर्चानुसार आपल्याला ते तयार करावे लागतात. मग पहा, आताच आपण यादी केलेली आहे की खर्चाचे एकूण किती कॉलम्स तयार करायचे आहेत या प्रॉब्लेममध्ये आपल्याला. तर एकूण 6 कॉलम्स खर्चाचे तयार करायचे आहेत. मग हा जो मिसलेनियस एक्सपेन्सेस हा जो कॉलम आपल्याला इथे पहिला दिसत असला तरी तो कॉलम आपण शेवटून दुसरा घेणार आहोत. पहा, मिसलेनियस एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च. त्यानंतर पुढील कॉलम आहे दुसरा, तो म्हणजे पोस्टेज. म्हणजे पुढील कॉलमला नाव द्यावं लागेल आपल्याला पोस्टेज. त्यानंतर आता पुढील कॉलम पाहूया आपण तिसरा, तो आहे लेजर. आणि लेजर हा जो कॉलम आहे तो सर्वात शेवटी असतो. मग मी पहा, आधी काय केलेलं आहे की जे खर्चाचे आपण यादी केली त्या खर्चाच्या यादीनुसार 6 कॉलम्स आखून घेतलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हा तर LF हा कॉलम आहे. आणि जो लेजर हा जो कॉलम आहे तो सगळ्यात शेवटी असतो, रुपीज. म्हणजे मिसलेनियस एक्सपेन्सेस आणि लेजर रुपीज हे सगळ्यात शेवटचे 2 कॉलम्स आहेत आणि हा LF कॉलम आहे. चला, आता आपल्याला पुढील जो कॉलम तयार करायचा आहे तो म्हणजे चौथा, कॅरेज अँड कार्टेज. मग मी ह्या कॉलमला नाव देणार आहे कॅरेज अँड कार्टेज. रुपीज. त्यानंतर आता आपण पुढील कॉलम कोणता आहे ते पाहूया. कॅरेज अँड कार्टेज नंतर आपल्याला 5वा कॉलम सांगितलेला आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. रुपीज. चला, आता आपण पुढील कॉलम पाहणार आहोत, तो म्हणजे शेवटचा, 6वा, रिपेअर्स. रुपीज. चला, आपले सर्व कॉलम्स तयार आहेत. आता आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. पहा, ह्या ट्रान्झॅक्शन्स आपल्याला जुलै 2018 या वर्षातील दिलेले आहेत. मग वर्ष आणि महिना एकदाच सुरुवातीला लिहायचा आहे डेट कॉलममध्ये. डेट कॉलममध्ये आपण लिहित आहोत वर्ष आणि महिना. वर्ष आहे 2018 आणि महिना आहे जुलै. चला, मग आता 1 तारखेचे ट्रान्झॅक्शन पाहू आपण.
कॅश बॅलन्स 335 रुपये, म्हणजे हा जो कॅश बॅलन्स आहे तो मागील महिन्यातील शिल्लक रक्कम आहे, म्हणजे तो बॅलन्स ब्रॉडडाऊन आहे 335 रुपये. मग मी 1 तारखेची नोंद करणार आहे 2 बॅलन्स ब्रॉडडाऊन, मागील महिन्यातील शिल्लक रक्कम 335 रुपये. मग ती रक्कम शिल्लक आहे म्हणजे तो खर्च झालेला नाही, तर मागील महिन्यातील रक्कम शिल्लक आहे, ती आपल्याकडे अमाऊंट आहे म्हणून त्याची नोंद मी रिसिप्ट साईडला केलेली आहे. चला आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. पहा, 1 तारखेचीच कॅश रिसिव्ड फ्रॉम हेड कॅशियर ₹2,165, की पेटी कॅशियर यांना त्या महिन्यामध्ये हेड कॅशियर यांच्याकडून खर्च करण्यासाठी 2,165 रुपये प्राप्त झालेले आहेत. मग ते आपण रिसिप्ट साईडलाच घेणार आहोत. प्राप्त झाले हा काही खर्च नाही, मग जे प्राप्त झालेले आहेत ती रक्कम आपण रिसिप्ट साईडला घेत असतो. तारीख आहे 1 2 कॅश, कारण हेड कॅशियरकडून कॅश आपल्याला प्राप्त झाली टू कॅश अकाउंट, आणि ती रक्कम प्राप्त झालेली आहे 2,165 रुपये. चला मग आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन पाहूया. ट्रान्झॅक्शन आहे 2 तारखेची, गेव गिफ्ट टू क्लर्क ओंकार ₹251, की आपण आपले जे क्लर्क आहेत ओंकार त्यांना 251 रुपये गिफ्ट दिलेला आहे. तो आधी खर्च आपण लिहूया पर्टिक्युलर कॉलममध्ये. तारीख आहे 2 बाय, कारण आता आपण हा जो खर्च आहे तो पेमेंट साईडला लिहिणार आहोत म्हणून त्या अकाउंटची सुरुवात आपण किंवा त्या खर्चाची सुरुवात आपण बाय या शब्दाने केलेली आहे. बाय गिफ्ट टू क्लर्क, आणि आपण त्यांना गिफ्ट दिलेले आहेत 251 रुपये. आधी आपण टोटल रुपीज या कॉलममध्ये ती अमाऊंट लिहायची आहे, आणि हा मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, किरकोळ खर्च आहे, म्हणून या खर्चाची नोंद आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस या कॉलममध्ये करणार आहोत, आणि तो कॉलम आपण आखून घेतलेला आहे. शेवटून दुसरा कॉलम आहे हा 251, खर्चाचा दुसरा कॉलम आहे. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत, ती म्हणजे 5 तारखेची, पेड फॉर रजिस्टर अँड स्पीड पोस्ट ₹240, की आपल्याला रजिस्टर आणि स्पीड पोस्टवरती खर्च आलेला आहे 240 रुपये, आणि हा पोस्टाशी संबंधित खर्च आहे. आधी आपण ह्या ट्रान्झॅक्शनची नोंद पर्टिक्युलर कॉलममध्ये करूया. तारीख आहे 5 बाय, रजिस्टर्ड अँड स्पीड पोस्ट ₹240, आणि हा पोस्टाशी संबंधित खर्च असल्यामुळे आपण पोस्टेज हा जो कॉलम तयार केलेला आहे त्या कॉलममध्ये या खर्चाची नोंद येईल 240 रुपये. आता आपण पुन्हा ट्रान्झॅक्शनमध्ये पाहूया. रजिस्टर्ड अँड स्पीड पोस्ट नंतर पुढील ट्रान्झॅक्शन आहे सोल ओल्ड न्यूजपेपर ₹100. आपण जुनी वर्तमानपत्रे विकलेली आहेत आणि 100 रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहेत, कारण आपण रद्दी विकल्यानंतर आपल्याला पैसे प्राप्त होतात, म्हणजे हे आपले इन्कम आहे. मग आता त्याची नोंद आधी आपण पर्टिक्युलर कॉलममध्ये करूया. पहा, तारीख आहे 6 2, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर, की आपण 2 या शब्दाने या ट्रान्झॅक्शनची सुरुवात केलेली आहे, कारण हे इन्कम आहे आपल्याला प्राप्त झालेले आहेत 100 रुपये, आणि ते आपण रिसिप्ट साईडला घेतलेले आहेत, म्हणून या ट्रान्झॅक्शनची सुरुवात मी 2 या शब्दाने केलेली आहे. म्हणजे ही आपली रिसिप्ट साईड आहे, म्हणून तर ते आपण 100 रुपये रिसिप्ट साईडला घेतलेले आहेत, आणि ही खर्चाची बाजू आहे. चला मग आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन पाहणार आहोत. पुढील ट्रान्झॅक्शन आहे 7 तारखेची, वॉशिंग चार्जेस पेड टू प्यून ₹170, की आपण वॉशिंग चार्जेस पेड केलेले आहेत 170 रुपये, आणि हा मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे. चला मग आधी आपण त्याचं पोस्टिंग करूया. तारीख आहे 7, वॉशिंग चार्जेस पेड बाय वॉशिंग चार्जेस पेड खर्च आलेला आहे 170 रुपये, आणि हा मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, म्हणजे या खर्चाची नोंद मिसलेनियस एक्सपेन्सेस या कॉलममधील 170 रुपये. आता आपण पुन्हा प्रॉब्लेममध्ये पाहूया.
7 तारखेच्या ट्रान्झॅक्शन नंतर आहे 10 तारखेची ट्रान्झॅक्शन पेड लंच बिल टू सेल्समन, की आपण लंच बिल पेड केलेलं आहे आणि हाही मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे. आधी आपण पोस्टिंग करूया. तारीख आहे 10 बाय लंच बिल आणि आपल्याला लंच बिल आलेलं आहे एकूण 160 रुपये आणि हा मिसलेनियस एक्सपेन्सेस असल्यामुळे त्या खर्चाची नोंद आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस या कॉलममध्ये करणार आहोत 160 रुपये. आता आपण पुन्हा ट्रान्झॅक्शनमध्ये पाहूया. पुढील ट्रान्झॅक्शन आहे 13 तारखेची. गेव ॲडव्हान्स टू प्यून अरुण रुपीज 500, की आपले जे प्यून आहेत अरुण त्यांना आपण काही आगाऊ रक्कम दिलेली आहे 500 रुपये आणि या खर्चाची नोंद लेजर या कॉलममध्ये येत असते. मग आधी आपण पोस्टिंग करूया. तारीख आहे 13 बाय ॲडव्हान्स टू अरुण, की अरुण यांना आपण ॲडव्हान्स दिले 500 रुपये आणि या खर्चाची नोंद आपण लेजर या कॉलममध्ये करणार आहोत 500 रुपये. आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. पुढील ट्रान्झॅक्शन आहे 16 तारखेची, पेड फॉर कॅरेज अँड कार्टेज. आधी आपण या खर्चाची नोंद पर्टिक्युलर कॉलममध्ये करूया. तारीख आहे 16 बाय कॅरेज अँड कार्टेज मालाची वाहतूक करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे तो खर्च म्हणजे कॅरेज अँड कार्टेज आणि तो खर्च आलेला आहे एकूण 180 रुपये आणि कॅरेज अँड कार्टेज या खर्चासाठी आपण स्वतंत्र कॉलम तयार केलेला आहे कॅरेज अँड कार्टेज. मग ह्या कॉलममध्ये आपल्याला ती अमाऊंट लिहायची आहे. चला आता आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. पुढील ट्रान्झॅक्शन आहे 19 तारखेची, परचेस्ड चेअर फॉर ऑफिस यूज, की आपण चेअर परचेस केलेली आहे, खुर्ची परचेस केलेली आहे 300 रुपयांना, तीही ऑफिस यूजसाठी, म्हणजे हा कार्यालयाशी संबंधित खर्च आहे. तारीख आहे 19 बाय चेअर आणि खर्च आलेला आहे 300 रुपये. मग इथे आपण असं म्हणू शकतो बाय चेअर परचेस्ड आणि हा खर्च जेव्हा आपण एखादा स्टूल एखादी चेअर परचेस्ड करतो तेव्हा त्याची नोंद लेजर या कॉलममध्ये करायची असते. लेजर या कॉलममध्ये सर्व पर्सनल अकाउंट आणि रिअल अकाउंट येतात आणि चेअर हा रिअल अकाउंट आहे आणि चेअर हा रिअल अकाउंट असल्यामुळे त्याची नोंद आपण लेजर या कॉलममध्ये करणार आहोत. 300 रुपये खर्च आलेला आहे. आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. पुढील ट्रान्झॅक्शन आहे 22 तारखेची, परचेस स्टॅम्प पॅड पेपर अँड पेन्सिल 170 रुपये. पा तारीख आहे 22 बाय स्टॅम्प पॅड पेपर अँड पेन्सिल, म्हणजे आपण हा स्टेशनरीवरती खर्च केलेला आहे आणि एकूण खर्च झालेला आहे 170 रुपये आणि हा स्टेशनरीवरील खर्च असल्यामुळे आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरी या कॉलममध्ये या खर्चाची नोंद करणार आहोत 170 रुपये. आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासणार आहोत. आता पुढील ट्रान्झॅक्शन आहे 26 तारखेची, परचेस्ड ऑफिस फाईल्स रुपीज 110, की आपण ऑफिस फाईल्स परचेस्ड केलेले आहेत 26 तारखेला आणि हाही प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील खर्च आहे. पा तारीख आहे 26 बाय ऑफिस फाईल्स आणि ऑफिस फाईल्स परचेस्ड करण्यासाठी खर्च आलेला आहे 110 रुपये आणि हाही प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील खर्च असल्यामुळे या खर्चाची नोंद प्रिंटिंग अँड स्टेशनरी या कॉलममध्ये आपल्याला करायची आहे 110 रुपये. आपण पुढील ट्रान्झॅक्शन अभ्यासू आणि ट्रान्झॅक्शन आहे 30 तारखेची, शेवटची ट्रान्झॅक्शन आहे ही, पेड फॉर रिपेअर्स ऑफ मशनरी, की मशनरीच्या दुरुस्तीसाठी खर्च आलेला आहे 230 रुपये. आधी आपण पोस्टिंग करूया. तारीख आहे 30 बाय रिपेअर्स
ऑफ मशनरी, मशनरी दुरुस्त करण्यासाठी खर्च आलेला आहे 230 रुपये. आणि रिपेअर्स हा स्वतंत्र कॉलम आपण तयार केलेला आहे. पहा, रिपेअर्ससाठी आपण स्वतंत्र कॉलम तयार केलेला आहे आणि या कॉलममध्ये त्या खर्चाची नोंद येईल 230 रुपये. तर अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. मग प्रॉब्लेम क्लोज करण्याआधी आपण बेजेचे रेघा ओढून घेऊया. जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे, कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून मी फक्त पेमेंट साईडला आधी रेघा ओढून घेणार आहे. आधी आपण टोटल एक्सपेन्सेस पाहूया की आपल्याला एकूण त्या महिन्यामध्ये एकूण खर्च किती आला ते पाहू. टोटल एक्सपेन्सेस, टोटल रुपीज या कॉलमची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि प्रत्येक कॉलमची आपल्याला स्वतंत्र बेरीज करायची आहे. टोटल रुपीज या कॉलमची बेरीज आलेली आहे 2311 बेरीज आलेली आहे. म्हणजे एकूण खर्च आपला त्या महिन्यामध्ये झालेला आहे 2311 रुपये. आता आपल्याला पुढील कॉलम क्लोज करायचा आहे, म्हणजे पोस्टेजवरती त्या महिन्यामध्ये आपल्याला एकूण खर्च किती आला ते पाहायचं आहे. तर पोस्टेज या कॉलममध्ये फक्त एकच अमाऊंट आहे, म्हणजे पोस्टेजवरती त्या महिन्यामध्ये आपल्याला खर्च आलेला आहे 240 रुपये. पुढील कॉलम क्लोज करूया आपण. पुढील कॉलम आहे कॅरेज अँड कार्टेज. आणि कॅरेज अँड कार्टेज या कॉलममध्ये सुद्धा एकच अमाऊंट आहे, म्हणजे कॅरेज अँड कार्टेजवरती त्या महिन्यामध्ये आपल्याला खर्च आलेला आहे 180 रुपये. पुढील कॉलम पाहूया आपण. पुढील कॉलम आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. त्यावरती एकूण खर्च आलेला आहे 170 + 110, उत्तर आलेलं आहे 280. म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती खर्च झालेला आहे 280 रुपये. त्यानंतर पुढील कॉलम आपण क्लोज करणार आहोत, तो म्हणजे रिपेअर्स, की रिपेअर्सवरती एकूण खर्च आलेला आहे फक्त 230 रुपये. त्या कॉलममध्ये फक्त 230 रुपये अमाऊंट आहे. पुढील कॉलम क्लोज करूया. पुढील कॉलम आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस. मग या कॉलममध्ये 3 अमाऊंट आहेत, 251 + 170 + 160, आणि बेरीज आलेली आहे 581. म्हणजे मिसलेनियस एक्सपेन्सेस त्या महिन्यामध्ये किरकोळ खर्च झालेले आहेत 581 रुपये. त्यानंतर आता आपण शेवटचा कॉलम क्लोज करूया, तो म्हणजे लेजर. आणि या कॉलममध्ये 2 अमाऊंट आहेत, 500 रुपये + 300 रुपये, आणि बेरीज आलेली आहे 800 रुपये. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की एकूण खर्च आपल्याला त्या महिन्यामध्ये झालेला आहे 2311 रुपये. आणि प्रत्येक कॉलमची आपण स्वतंत्र बेरीज केली, म्हणजे आपल्याला ॲनालिटिकल पेटी कॅश बुकवरून असे समजते की त्या महिन्यामध्ये कोणत्या बाबीवर किती खर्च झाला. समजा आता उदाहरणार्थ की आपण पोस्टेजवरती खर्च केला एकूण 240 रुपये, त्यानंतर कॅरेज अँड कार्टेजवरती खर्च केला 180 रुपये. म्हणजे ॲनालिटिकल पेटी कॅशबुकचा फायदा हाच आहे की आपल्याला प्रत्येक खर्चाची नोंद स्वतंत्रपणे करता येते आणि पाहता क्षणी समजते की कोणत्या बाबीवर किती खर्च झालेला आहे. मग आपण सर्व खर्चाचे जे कॉलम आहेत त्यांची बेरीज केलेली आहे आणि एकूण खर्च आलेला आहे 2311 रुपये. आणि आता रिसिप्ट साईडला पहा. रिसिप्ट साईडला आहे 335 रुपये, त्यानंतर 2165 रुपये आणि 100 रुपये. म्हणजे आपल्याकडे एकूण प्राप्ती आहे किंवा एकूण रक्कम आहे 2600 रुपये. म्हणजे एकूण आपल्याकडे रक्कम आहे त्या महिन्यामध्ये 2600 रुपये. पहा, आणि आपला एकूण खर्च झालेला आहे 2311 रुपये. म्हणजे 2600 रुपये ही रक्कम मोठी आहे, ती आधी आपण रिसिप्ट साईडला पण लिहू आणि पेमेंट साईडला पण 2600 रुपये. म्हणजे जी बेरीज मोठी आली ती बेरीज आपण रिसिप्ट साईडला पण लिहिलेली आहे आणि पेमेंट साईडला सुद्धा. आता आपण पेमेंट साईडला तर लिहिलेले आहे 2600 रुपये, पण वरती अमाऊंट आहे 2311 रुपये. मग मोठ्या रकमेतून लहान रक्कम वजा करू आणि अमाऊंट आलेली आहे 291 रुपये. म्हणजे हा बॅलन्स कॅरीड डाऊन आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन.
आणि जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे मागील महिन्यामध्ये तो पुढील महिन्यामध्ये टू बॅलन्स ब्रॉड डाऊन शिल्लक रक्कम एवढी रक्कम शिल्लक राहिली 289 रुपये आणि बॅलन्स कॅरीड डाऊनची तारीख त्या महिन्याची शेवटची तारीख असते आणि ह्या ट्रान्झॅक्शन्स जुलै महिन्यातील आहेत म्हणजे 31 जुलै अशी तारीख येईल बॅलन्स कॅरीड डाऊनला आणि बॅलन्स ब्रॉड डाऊनची तारीख नेहमी 1 असते. मग इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे प्रॉब्लेम खरं तर आपला क्लोज झालेला आहे पण आपल्याला एक ओळ त्यांनी सुरुवातीला अशी दिलेली आहे ती ओळ आधी आपण वाचूया. ती ओळ म्हणजे की ह्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या अंडर इम्प्रेस सिस्टीमनुसार नोंदवा अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग इम्प्रेस सिस्टीम नेमकी आहे तरी काय ते आधी जाणून घेऊया. मग आपण इथेच ती इम्प्रेस सिस्टीम अभ्यासणार आहोत. पहा आपल्याला त्या महिन्यामध्ये 2600 रुपये प्राप्त झालेले आहेत एकूण आणि आपला एकूण खर्च झालेला आहे 2311 रुपये आणि आपल्याकडे शिल्लक रक्कम आहे आता 289 रुपये आणि जो एकूण खर्च झाला 2311 रुपये तेवढ्याच पटीमध्ये आता पुढील महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हेड कॅशियर यांच्याकडून पेटी कॅशियरला मिळतील किंवा त्याच पटीमध्ये मिळतील असा या इम्प्रेस सिस्टीमचा अर्थ आहे. म्हणजे इम्प्रेस सिस्टीमची तारीख येईल 1 टू कॅश अकाउंट. ही यालाच इम्प्रेस सिस्टीम असे म्हणतात की मागील महिन्यामध्ये जो खर्च झालेला आहे त्या खर्चाच्या पटीमध्ये हेड कॅशियर यांच्याकडून पेटी कॅशियर यांना पुढील महिन्यामध्ये रक्कम मिळते यालाच इम्प्रेस सिस्टीम असे म्हणतात. मग आपण इम्प्रेस सिस्टीमसुद्धा पूर्ण केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.